आपल्या राहुटी कार्यक्रमाअंतर्गत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू जनसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवत आहेत. फैसला ऑन द स्पॉट करणारे आमदार म्हणून बच्चू कडू परिचित आहेत. राहुटी संदर्भात बच्चू कडू सांगतात, राहुटी तसा हा शब्द जुनाच आहे, परंतु काढणं रूट हा शब्द लोप पावला. ब्रिटिश काळात दळणवळणाचे साहित्य नसल्याने अधिकारी कर्मचारी हे गावातील लोकांचे काम करायला गावात तंबू टाकून मुक्काम करत असे, यालाच राहुटी असे म्हणतात. सर्व प्रहारची टीम उपोषणाला बसली आणि आज आपण ते पट्टे वाटप म्हणजे त्याच्या नावानं त्याचं घर करण्याचा पट्टे वाटपाचा कार्यक्रम आज आपण इथे ठेवलेला आहे. मात्र सोमवारकडेचे लोक आहे का इथे अतिक्रमणवाले आहे का? टाळ्या तर वाजवा, 20 वर्षानंतर पट्टे भेटून लय भारी आहे. हरला तुम्हाला खरंच, तुमच्या नशिबानं मी भेटलो, महानशिबानं तुम्ही भेटले, धन्यवाद. हा राज्यातला पहिला ई क्लास आणि एफ क्लास वर वाटप होणारा पट्टा शिरसगाव कसब्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जर फॉरेस्ट आणि ई क्लास वाटप केले असाल इव्हन मुख्यमंत्र्याच्याही मतदारसंघात, तर मला नाव समजा फक्त नितीन भाऊ, हे भाजप नाहीये, प्रहार आहे. अरे हा पट्टे वाटपाचा कार्यक्रम आपण इथे ठेवतोय. पाहिजे वावराचे, कोणत्या वावराचे पैसे नाही भेटले? नंबर आहे का? कशामध्ये गेलते जमीन? जमीन कायच्यात गेलते? जमीन नाही गेली, काय धरणाच्या खाली आहे. बरं, काय काय नापिकीचे पैसे नाही भेटले? नाही, कधीच नाही भेटले. महिना चालू आहे तुम्हाला? महिना चालू आहे, महिन्याचे पैसे नाही, पैसे नाही आले. कुठं आहे? कुठे दवाखान्यात आहे? सुरू आहे. कुठं आहे ते? लसेगाव रे, दवाखान्यात आहे. राहिले डोळ्यानं गेली झाली. महिना महिन्याचे 2-3 महिन्याचे पैसे नाही भेटले. याची झोरात नाही जास्त. तुमचं नाव काय घेतलं? गुलाबराव भोई. त्याची एक झोरास काढून घेतो, करून देतोय. बोरोगिर काय करते? सोमवार राहतो ना बाबा. आमदार बच्चू कडू सांगतात, राहुटी आम्ही 2005 पासून मतदारसंघात गावगावी नेत आहोत. पहिल्याच वर्षी तब्बल 55,000 प्रकरणांचा यामध्ये निपटारा करण्यात आला. आतापर्यंत 7 शासकीय यात्रेत लाखो लोकांचे शासकीय काम करण्यात आले आहे. सर्व 36 कार्यालय टेम्पोमध्ये गावोगावी नेण्यात येतात. यावर्षी हा उपक्रम 3 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान संपन्न होणार आहे. या उपक्रमाचे नाव आमदारांची राहुटी असे होते, आता हा उपक्रम राज्यमंत्र्यांची राहुटी असा होणार आहे.